हॅलो स्टुडंट्स आज आपण दुसरा पाठ श्यामचे प्रेम हा अभ्यासणार आहोत तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या पाठाचा शीर्षक त्याचे रचनाकार जे साने गुरुजी ज्यांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने यांचा परिचय आपण पाहिलेला आहे आणि पहिले दोन परिच्छेद या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत तर आता पहिल्या परिच्छेदामध्ये काय सांगितलेलं आहे की श्याम श्यामबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे की श्याम काय सांगतो स्वतःबद्दल की मे महिन्याची सुट्टी संपलेली आहे आणि श्याम जिथे दापोलीला शाळेत जात होतात ती शाळा सुरू झालेली आहे आणि तो सुट्टी संपून त्या शाळेच्या ठिकाणी त्या ठिकाणी रवाना होतो आता पावसाळा सुरू आहे आणि या ठिकाणी काय झालेलं आहे त्यामुळे तापलेली जमीन जी आहे तर ती शांत झालेले आहे तापलेल्या जमिनीवर पाणी पडले की आपण पाहत असतो कुठेही पाणी पडलं की ज्यावेळेस पाऊस येतो पावसाचं पाणी जमिनीवरती तापलेलं पडतं त्यावेळेस पाव त्या पा, मातीचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा वास येत असतो तर लेखक सांगतात की घरून ज्यावेळेस ते दापोलीस यायला निघाले त्यावेळेस त्यांनी एक निश्चय केला होता की सुट्टीत घरी असताना एक घटना घडली होती की त्यांच्या लहान भावाने नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून तो बसला होता परंतु त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई काय म्हटली होती की तुझ्या दादा मोठे होतील रोजगारी होतील म्हणजे कामधंदा करतील कामधंद्याला लागतील पैसे कमावतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हट्ट धरू म्हणजे अशा प्रकारे आईने छोट्या भावाची समजूत घातली होती की ज्यावेळेस तुझे मोठे भाऊ काय होतील कामधंदा करतील पैसे कमावतील त्यावेळी सहा महिन्यांनी ते तुला नवीन शर्ट शिवतील शर्ट सदरा आता नको हट्ट धरू तर लेखक सांगतात की मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते म्हणजे कपडे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी नव्हते म्हणजे मुलांना त्या काळी खूप अशी कपडे नसायची कुठेतरी एक दोन ड्रेस असायचे आणि तेच वापरावे लागायचे तर ते सांगतात कित्येकदा सदरा वर्ष दोन वर्षांनी नवीन मिळायचा थंडीच्या दिवसात धोतर ते चार पदर बनवून ते गळ्याशी बांधून ते शाळेत जायचे मफलर जॅकेट किंवा गरम कोट यापैकी काहीही त्यावेळी नव्हतं आता पुढचं आपण पाहणार आहोत माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आता गाबड्या म्हणजे काय ठिगळ म्हणजे दुसऱ्या कापडाचं ठिगळ त्या ठिकाणी फाटलेल्या ठिकाणी लावलं जातं म्हणजे दुसऱ्या दुसरं कुठलं तरी छोटं कापड काढलं जातं त्या ठिकाणी बरोबर लावलं जातं आणि ते त्या ठिकाणी शिवलं जातं त्याला म्हणतात गाबड्या गाबड्या म्हणजे ठिगळ तर आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो तर या सर्व गोष्टीतून पहा त्यांची एक आर्थिक परिस्थिती सुद्धा आपल्याला कळते आणि त्या काळातलं लो, लोकांचं जे जी जीवन होतं ते सुद्धा आपल्या लक्षात येतं तर आईनं लहान भावाचा जो सदरा फाटलेला आहे त्याला ठिगळ लावलेले ला आहे आणि आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावायचा असे या ठिकाणी श्याम निश्चय करत करतो परंतु पैसे कोठून आणावायचे बघा पैसेही त्या काळी जास्त प्रमाणात नव्हते तर ते पुढे सांगतात माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत म्हणजे श्याम त्या ठिकाणी दापोलीला शिक्षणासाठी होता म्हणजे घ घर, घर सोडून तो दापोलीला शिक्षणासाठी होता आणि दापोलीस शिकत असताना वडील कधीतरी कोर्ट कचेरीच्या कामासाठी दापोलीला येत असत तर वडील दापोलीस आले म्हणजे आना दोन आणे मला खाय खाऊला म्हणून देऊन जायचे आता आना दोन आणे हे त्या काळचं चलन आहे तर आना किंवा दोन आने लेखकाचे वडील लेखकाला म्हणजे श्यामला देऊन जायचे खाऊच्या पैशातील एक पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले आता कशासाठी करत असतील हे श्याम कशासाठी करत असेल हे सगळं तर आपण पाठीमागे पाहिलेलं आहे की त्यांच्या धाकट्या भावाचा शर्ट फाटलेला होता आईने त्याला ठिगळ लावले होते आणि त्या लहान भावाने आईकडे श नवीन शर्टसाठी सदऱ्यासाठी हट्टसुद्धा धरला होता तर हे सगळं पाहिल्यानंतर श्यामला असं वाटत होतं की आपण आपल्या लहान भावाला शर्ट खरेदी करून द्यायचा तर त्यासाठी ते पैसे कसे साठवत आहेत पहा त्याच्यासाठी पैसेही त्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये नव्हते परंतु श्याम दापोलीस शिकायला होता आणि दापोलीस ज्यावेळेस त्यांचे वडील म्हणजे आले की ते आनादो नाणे या श्यामला खाऊसाठी देऊन जायचे तर खाऊच्या पैशातील एकही पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले म्हणजे जे खाऊचे पैसे होते ते त्यांनी ते साठवायला सुरुवात केली ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता तर या ठिकाणी ले श्याम जो आहे तो गणेश चतुर्थीला घरी जाणार होता तर त्यानं काय ठरवलं की जे खाऊचे पैसे त्यांना मिळत होते ते त्यांनी साठवण्याचे ठरवले आणि हिशोब केला तर गणेश चतुर्थीला तीन महिने होते म्हणजे तीन महिन्यामध्ये या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता म्हणजे एकाने दोनाने असे सगळे जमवून एक रुपया झाला असता आणि त्या काळी म्हणजे स्वस्त होतं कपडे वगैरे स्वस्त होते गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले म्हणजे गणेश चतुर्थीला आता तीन महिने राहिले आहेत आणि आना एक आना दोन आणे असे पैसे साठवून त्यांनी काय केलेले एक रुपयाभर त्या ते ठिकाणी त्यांना अंदाज आहे की एक रुपयाभर जमेल आणि त्या एक रुप तो एक रुपया जमल्यानंतर गणेश चतुर्थीला ते आपल्या धाकट्या भावास सदरा शिवून न्यावयाचा आपल्या मनामध्ये निश्चय करतात तर अशा प्रकारे या ठिकाणी या पॅरेग्रा परिच्छेदामध्ये आपण काय पाहिलं की त्यांच्या लहान भावाचा हट्ट कशासाठी हट्ट होता लहान भावाचा नवीन सदऱ्यासाठी परंतु ही आयपत यांची म्हणजे श्यामच्या घरी अतिशय आर्थिक परिस्थिती गरीब होती म्हणजे ते नवीन सदरा लगेच त्याला घेऊन देऊ शकत नव्हते म्हणून आई त्याची समजूत काढते आणि समजूत काढते काय समजूत काढते की तुझे भाऊ ज्यावेळेस मोठे होतील कामधंदा करतील कामावतील त्यावेळी सहा महिन्यांनी तुला सदरा मिळेल तर एवढं सगळं ऐकल्यानंतर त्यावेळी जास्त कपड्यांचंही स्तोम नव्हतं आणि धाकट्या भावाचा सदराही फाटला होता तर या ठिकाणी श्यामच निश्चय करतो की आपल्या भावास नवीन कपडा शिवून द्यायचा आणि त्यासाठी पैशाची जी तरतूद आहे तर ते कसे करतात की श्याम दापोली शिकायला असतो वडील त्या ठिकाणी पैसे एक आणि दोन आणि त्याला देत असतात आणि या खाऊच्या पैशातील एक पैसाही खर्च न करतात ते सगळे पैसे स्वतःकडे साठवून ठेवतात आणि गणेश चतुर्थीला ज्यावेळेस तीन महिने असतात तोपर्यंत त्यांच्याकडे एक रुपया साठणार असतो आणि या पैशातून आपल्या भावाला कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असं ते आपल्या मनामध्ये निश्चय करतात तर या ठिकाणी आपण इथे थांबणार आहोत आणि पुढील जो पाठ आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत